इतका पाणी साठा झालेला आहे. पाऊस पडत असल्याने शेतकरी आता सुखवलेला आहे. कोयना धरण क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने धरणांतर्गत विभागातील छोट्या नदी नाले ओढे व धबधब्यातून प्रतिसेकंद येणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. मागील 24 तासांमध्ये धरणाच्या पाणी साठ्यामध्ये 2.72 टीएमसी ने वाढ झालेली आहे. कोयना धरणामध्ये 70.29 टीएमसी इतका पाणी साठा झालेला आहे. धरणामध्ये प्रतिसेकंद सरासरी 31,561 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणी साठ्यामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 34.93 टीएमसी पाण्याची गरज आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली असून आज विविध धरणांमधून विसर्ग सुरू केला जाणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापकांकडून देण्यात आलेली आहे. कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातील सर्व दूर दमदार पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे.